नशे में धुत लोगों से जबरदस्ती छिनाईटी करने वाले 3 लोगों को काशीमीरा पुलिस ने किया गिरफ्तार। मुंबई से सटे काशीमीरा पुलिस ने एक ऐसे गैंग का भंडाफोड़ किया है जो शराब और दारू के नशे में घर जाने वाले लोगों को अपना शिकार बनाए करते थे और उनसे सोने की चैन, नकद और मोबाइल छीन कर फरार हो जाया करते थे। 9 दिसंबर की रात 10:45 के लगभग मीरा रोड हाईवे के पास समुद्रा बार के सामने से आरोपी ने फरियादी को रिक्शे में बैठाया और भायंदर की तरफ जाने लगे। तभी मीरा रोड हाईवे पर 2 बाइक सवार आकर रिक्शा को रोका और फरियादी को बोला कि तुम रिक्शे में ड्रग्स लेकर जा रहे हैं, जिसके बाद दोनों आरोपियों ने फरियादी के अंग से 1,75,000 के दागिने जबरदस्ती छीनकर फरार हो गए। काशीमीरा पुलिस ने मामला दर्ज कर वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में काशीमीरा पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक संदीप कदम ने डिटेक्शन अधिकारियों को टीम बनाकर मामले की जांच का आदेश दिया। काशीमीरा पुलिस स्टेशन के डिटेक्शन अधिकारी सहायक पुलिस निरीक्षक योगेश काले और टीम ने घटना के वक्त की सीसीटीवी की जांच की। जांच में काशीमीरा पुलिस को आरोपी दिखाई दिए। सूत्रों और तांत्रिक विश्लेषण की मदद से 3 आरोपियों को गिरफ्तार कर लिया गया। आरोपियों के पास से 40 ग्राम सोने की चैन और गुनाह में इस्तेमाल रिक्शा और बाइक दोनों को हस्तगत कर लिया गया है, जिसकी कीमत 3,15,000 रुपये है। गिरफ्तार आरोपियों का नाम प्रदीप दिलीप सवादकर उम्र 29 वर्ष, रिक्शा चालक जियाउल्ला और सोनू निजात खान उम्र 26 वर्ष और अरशद बासीत खान उम्र 36 वर्ष है। काश्मीरा पुलिस इन आरोपियों से ये जांच कर रही है कि इन आरोपियों ने अब तक काश्मीरा पुलिस स्टेशन के हद में शराब के नशे में धुत लोगों के साथ जबरी चोरी की है। मुंबई से पुलिस महानगर के लिए जितेश चौधरी की खास रिपोर्ट। काशीमीरा पोलीस स्टेशनला अजून एक गुन्हा दाखिल होता। याच्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 811/2023 10 डिसेंबर रोजी दाखल आहे। त्याच्यामध्ये रिक्षामध्ये फिर्यादीचे दागिने चोरून नेले होते, जबरीने खेचून नेले होते। त्याच्या संदर्भात कलम 392 अन्वये गुन्हा दाखल आहे। या गुन्ह्याच्या तपासामध्ये एसीपी तरडे, पीआय कदम, क्राईम पीआय समीर शेख आणि त्यांची डिटेक्शन ब्रांचची टीम आहे, त्यामध्ये योगेश काळे आणि पीएसआय खाडे आणि बरोबर त्यांचं पथक, यांनी याच्यामध्ये सीसीटीव्ही आणि इतर जे काही अनुषंगिक पुरावे ते गोळा करून याच्यामध्ये आरोपी डिटेक्ट करण्यामध्ये त्यांना यश मिळालेलं आहे। याच्यामध्ये एक रिक्षा चालक आहे जो जे पिलेले व्यक्ती असतात किंवा दारू पिऊन किंवा बारमधून जे काही अशा व्यक्ती बाहेर पडतात जे थोड्या मद्याच्या अंमलाखाली असतात, त्यांना टार्गेट करून आपल्या रिक्षामध्ये बोलवायचं आणि रिक्षामध्ये आल्यानंतर जर त्यांच्याकडे किमती माल असेल किंवा जर काही सोनं असेल तर तो आपल्या साथीदारांना बोलवायचा आणि रिक्षामध्येच त्या व्यक्तीला लुटण्याचं काम ही टीम करायची। याच्यामध्ये आपण अटक करून या तिन्ही व्यक्तींना अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून जवळपास 3,15,000 असा मुद्देमाल, म्हणजे 40 ग्रॅम सोने आणि त्यांच्याकडे असलेली रिक्षा आणि मोटरसायकल जप्त करण्यात आलेली आहे। आरोपी हा रिक्षा चालक आहे, याच्याविरुद्ध अधिक असे काही गुन्हे केलेले आहेत का किंवा अशा प्रकारचे गुन्हे केलेले आहेत मात्र पोलीस स्टेशनला कोणी तक्रार दिलेली नाही असे काय आहे का याच्याबाबत तपास चालू आहे। याच्यामध्ये हे टोटल 3 लोक काम करत आहेत। मी जसं बोललो की मद्याच्या अंमलाखाली असणाऱ्या लोकांना ते सावध करायचे आणि जर त्याच्या अंगावरती काही सोनं असेल तर ते लुटण्याचा प्रयत्न करायचे। याच्यामध्ये हे जे राहणारे लोक हे सगळे स्थानिक आहेत, इथलेच आहेत, बाहेर गावचे आहेत, पण आता तिथे सध्या व्यवसायाच्या निमित्ताने आणि हे ज्यावेळेला सोनं वगैरे मिळालं त्यानंतर हे वाटून देत होते। आतापर्यंत तपासामध्ये काय निष्पन्न आतापर्यंत घटनांना हे मगाशी मी तेच सांगितलं की याच्यामध्ये सध्या आपल्याकडे रजिस्ट्रेशन असलेला एकही गुन्हा नाही यांच्याकडे, मात्र यांच्याकडूनच आपण तपासामध्ये निष्पन्न करण्याचा प्रयत्न करतोय की याच्या अगोदरही असे काही गुन्हे घडलेले आहेत का, ज्याच्यामध्ये फिर्यादीनं आमच्याकडे फिर्याद दाखल केलेली नाही।